हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अव्यय अविकारी शब्दांमधले. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विकारी शब्द बघितले होते की ज्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस किंवा बदल होत असतात, जसं नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, हे सगळे विकारी शब्द होते. आता हे अविकारी शब्द म्हणजेच अव्यय आपण बघणार आहोत. विकारी शब्दांचे चार उपप्रकार आपण बघितलेले होते, नाम, सर्वनाम, क्रियापद, आणि त्यांचा अभ्यास आता आपण अव्ययांचा अभ्यास आपण आता पुढे करूयात. अव्ययांचे चार प्रकार आहेत, त्याच्यापैकी आज आपण अभ्यासणार आहोत शब्दयोगी अव्यय. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ वर, खाली, नंतर, पुढे इत्यादी शब्द. आपण परत काही त्याचे उदाहरणं पुढे बघूच यात, पण याचा अर्थ असा असतो की वर, खाली किंवा नंतर, पुढे इत्यादी जे काही शब्द असतात की जे शब्दाला जोडून येतात ते बदलत नाहीत. त्याच्या जेव्हा आपण उदाहरणं बघू त्याचे वेगवेगळे तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. अव्ययांचे चार प्रकार आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर यापैकी आपण क्रियाविशेषण अव्यय मागच्या व्हिडिओत बघितलेलं होतं आणि आता आपण बघणार आहोत शब्दयोगी अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ज्याच्यावरनं आपल्याला क्रियेविषयी अधिक माहिती मिळते. फॉर एक्झाम्पल, शेतकरी हताशपणे आत्महत्या करत होता. आता करत होता हे या ठिकाणी क्रियापद आहे आणि कशी करत होता विचारलं तर त्याचं आन्सर येणार आहे हताशपणे. म्हणजे क्रियेविषयी जास्त माहिती हताशपणे या शब्दाने आपल्याला मिळाली आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा, मुंग्या सगळ्या स्तब्ध होऊन ऐकत होत्या. कशा ऐकत होत्या तर आन्सर येणार आहे स्तब्ध होऊन. झोपडी आणि मैलोन मैल पसरलेले अंगण होते. कुठे पसरले होते तर त्याचं आन्सर येणार आहे मैलोन मैल. क्रियाविशेषणाचे आपण प्रकार बघितले होते, जर यातलं काही कन्फ्युजन वाटलं तर तो व्हिडिओ तुम्ही परत बघा. त्याने हळू आवाजात पण ठामपणे सांगितले. तर कसे सांगितले तर आन्सर येणार आहे ठामपणे. सांगितले ही क्रिया झाली आणि क्रियेविषयी जास्त माहिती मिळाली ती ठामपणे या शब्दाने. ओके, वाक्यातील करत होते म्हणजे हाऊ, ऐकत होते, पसरले होते म्हणजे व्हेअर, याच्यावरनं आपल्याला काय समजतं की काही वेळेला जागा समजते, काही वेळेला ठिकाण समजतं, काही वेळेला क्वांटिटी समजते, या सगळ्यावरनं आपल्याला प्रकार समजत असतात. असे प्रश्न विचारल्यावर हताशपणे, स्तब्ध होऊन, मैलोन मैल, ठामपणे अशी उत्तरे मिळतात. हे आपल्याला क्रियेविषयी माहिती सांगतात, म्हणून त्यांना म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय. दुसरं बघा शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन, शब्द म्हणजे वर्ड आणि योग म्हणजे संयोगने जोडणे. नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या अव्ययास शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रेपोजिशन असं म्हणतात. नामाला जोडून येणारी शब्दयोगी अव्यय. पावसाळ्यात वारूळ वाहून जाते. हां, आता पावसाळा हा शब्द आहे पण त्याला त हा जोडून आलेला आहे. आपल्या शिष्याबरोबर घर शोधत आलो. आता शिष्य हा शब्द आहे आणि त्याला बरोबर हा शब्द जोडून आलेला आहे. गिरणीतून भात भरडून आणायची. आता या वाक्यामध्ये गिरणीतून शब्द आला आहे. आता गिरणी या शब्दाला तून हा शब्द जोडला आहे. महाराष्ट्राबाहेरही मास्तरांची फिरती सुरू झाली. याच्यामध्ये महाराष्ट्र या शब्दाला बाहेरही हा शब्द जोडून आला आहे, म्हणजे हे काय आहेत शब्दयोगी अव्यय. सर्वनामाला जोडून येणारी शब्दयोगी अव्यय बघूयात. त्याबद्दल फक्त ऐकून होतो. आता त्यांच्या काय झालं, कोणाला तरी उपदेशून हे बोलले, म्हणजे त्यांच्या हे सर्वनाम
आणि बद्दल हा लागून आलेला शब्द म्हणून तो आहे शब्दयोगी अव्यय. मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो. आता मी आणि ती हे दोन्ही सर्वनाम आहे आणि तिच्या जवळ म्हणजे ती तिच्या या शब्दाला लागून आलेला दुसरा शब्द आहे जवळ म्हणून तो झाला शब्दयोगी अव्यय. पण अजून त्यांच्या पुढे त्यांचे आयुष्य आहे. त्याच्या आणि पुढे हे दोन शब्द लागून आलेत. त्यातलं त्याच्या सर्वनामे आणि पुढे हे शब्दयोगी अव्यय आहे. चौथं बघा, त्याच्यासमोर राक्षस उभा होता. या वाक्यामध्ये त्याच्या हे सर्वनाम आहे आणि समोर हे शब्दयोगी अव्यय आहे. टर्म एक्झामसाठी आपल्याला उभयान्वयी अव्यय नाही येत आत्ता, पण तरीसुद्धा डेफिनेशन बघून ठेवा. दोन शब्द म्हणजेच दोन वर्ड्स किंवा दोन वाक्य म्हणजे दोन सेंटेन्स यांना जोडणाऱ्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. काही उदाहरणं बघूयात. राम आणि लक्ष्मण भाऊ भाऊ होते. आणि हा शब्दाने राम आणि लक्ष्मण हे दोन शब्द जोडले गेलेत म्हणून आणि हे काय झालं, उभयान्वयी अव्यय. स्वामी विवेकानंद व रवी वर्मांची भेट होते. आता स्वामी विवेकानंद आणि रवी वर्मा हे दोन शब्द कशाने जोडलेत, व त्याला कंजंक्शन म्हणतात इंग्लिशमध्ये. तेच शहाणपण आणि वेडेपण. शहाणपण अथवा वेडेपण हे ठरवायचे कोणी, अथवा हे या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहे. बटाटे किंवा कांदे काहीही आण किंवा हे दोन ह्यांनी दोन शब्द जोडले गेलेत. चहा वा कॉफी जे असेल जे तयार असेल ते दे. आता वा या शब्दांनी चहा आणि कॉफी हे दोन शब्द जोडले गेलेले आहेत म्हणून उभयान्वयी अव्यय काय झाले इथे, आणि व अथवा किंवा आणि वा. दोन वाक्यांना जोडणारी उभयान्वयी अव्यय बघूयात. आता कुष्ठरोग कोणत्याही प्राण्यांना होत नाही त्यामुळे त्यावर संशोधन करणे कठीण आहे. त्यामुळे या शब्दामुळे काय झालं आहे, दोन वेगवेगळे सेंटेन्स जोडले गेलेत. 8-10 फुटांच्या लांबीची झोपडी आणि मैलनमैन पसरलेले अंगण आणि या शब्दांनी हे दोन वाक्य जोडले गेलेले आहेत. तिसरं सेंटेन्स बघा, आभार मानले व भेटीची इच्छा व्यक्त केली. तर व या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडली गेली आहेत. काही पण काही तिथल्या आठवणी सांगायचे पण मी अडाणी. पण या उभयान्वयी अव्ययाने हे जोडले गेले दोन वाक्य. सारेच कोलंबस नाहीत हो परंतु काही कवी चित्रकार होतील. परंतु या उभयान्वयी अव्ययाने हे दोन सेंटेन्स जोडले गेलेले आहेत. केवल प्रयोगी अव्यय. बोलणाऱ्याच्या मनातील आश्चर्य, भय, संताप, धिक्कार, घृणा, आनंद वगैरे भावना दर्शवण्यासाठी या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग करतात. जर ही वाक्यात योजली नाही तर वाक्याचा अर्थ किंवा भावना कोणत्याही प्रकारे अपूर्ण राहत नाहीत. आहा हा, किती सुंदर निसर्ग आहे आहे या परिसरात. म्हणजे काय आनंद कुठल्या शब्दाने दर्शवला आहे, आहा हा. सपोज मी म्हटलं किती सुंदर आहे या आहे हा या परिसरात, किती सुंदर निसर्ग आहे या परिसरात, तरीसुद्धा वाक्य तर काही चुकीचं वाटेल का, तर नाही. पण आहा हा शब्दाने आपल्याला समजतं की आनंद दर्शवला आहे. छे, तुझा कोणताही विचार बुद्धीला पटणारा नाही. म्हणजे काय, विरोध दर्शवत आहेत. जरी छे हा शब्द आपण कट केला तरी विरोध तसाच राहील. म्हणजे काय, तर केवळ प्रयोगासाठी वापरलं आहे ते, त्या नावावरनंच आपल्याला समजतं. आणि उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं त्या ठिकाणी. ठीक, हे काम मी उद्यापर्यंत संपवीन. म्हणजे काय, तर संमती दिली आहे. तर आहा हा, छे, ठीक हे सगळे काय झालेत, केवल प्रयोगी अव्यय, की ज्याचा फक्त केवल उपयोग होतो असा. अरेच्चा, एवढ्या तडकाफडकी तू आपले मत बदललीस.
आश्चर्य करणारं म्हणजे कुठलं आरेच्य आहे, काय झालं केवल प्रयोगी अव्यय. अबब एवढी मोठी इमारत आहे हो, म्हणजे काय आश्चर्य, कुठल्या शब्दाने दर्शवलं अबब. अरे रे किती कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत ही पोरकी मुलं, तर शोक व्यक्त केलेला आहे. आणि कुठल्या शब्दामुळे आपल्याला समजलं ते अरे रे, तर अरे रे इथे काय झालेलं आहे ते केवल प्रयोगी अव्यय.